नमस्कार. सुवर्ण कोकण यांच्या खास कार्यक्रमात मी अनुपमा खानविलकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यवसायात पाय रोवणाऱ्यांसाठी खास हक्काचं व्यासपीठ सुवर्ण कोकण घेऊन आलेलं आहे. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे विविध व्यवसायाच्या माध्यमातून नवं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुवर्ण कोकणचे अध्यक्ष सतीश परब यांनी पुढाकार घेतला. गेल्या 5 वर्षांपासून त्यांची ही चळवळ सुरू आहे आणि या चळवळीला यश देखील मिळते. आणि विशेष म्हणजे सतीश परब हे महाराष्ट्र सागरी महामंडळाचे संचालक पदही सध्या सांभाळतात. एकूणच सुवर्ण कोकणच्या या चळवळीमध्ये त्यांचे अनेक शिलेदार सुद्धा असतात आणि त्यांचाही मुलाचा वाटा असतो. त्यातले एक शिलेदार आज आपल्या या कार्यक्रमात आहेत. आधी आपण दोघांचे स्वागत करूया स्टुडिओमध्ये. सर नमस्कार, स्वागत आपलं. आणि शिलेदार संदीप वारिक आपल्याबरोबर आहेत. नमस्कार, आपलंही स्वागत. तर शिलेदार संदीप वारिक यांची खरं तर एक वेगळी ओळख आहे. नोकरी करता करता त्यांनी ही नोकरी सोडली, काही वैयक्तिक कारणांसाठी सोडली. अर्थात ही वैयक्तिक कारणं काय होती आपण हे त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत. उद्योजकतेची कास, यशस्वी कास त्यांनी सुवर्ण कोकणच्या माध्यमातून धरली. लगेचच आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. सगळ्यात आधी मला सतीश सर आपल्याला विचारायचं, सुवर्ण कोकणच्या माध्यमातून आधी आपण व्यावसायिकतेची जी बीजं असतात ती आपण समाजामध्ये रोवलीत आणि अनेकांना व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त केलं आणि त्यातून त्यांच्या प्रॉडक्टला आता तुम्ही एक खूप चांगलं व्यासपीठ मिळवून दिलं, ते म्हणजे सुवर्ण कोकणचे फूड मॉल. काय सांगाल, ह्या सगळ्याची सुरुवात तर आता खूप चांगली झालेली आहे. बऱ्याच प्रकारे यश सुद्धा मिळत आहे. वेगवेगळ्या शहरांमधून आपल्याला या संदर्भातली चौकशी होतीये. आता हे सगळं कुठपर्यंत आलेलं आहे? नाही, खूप छान सुरुवात झाली. गेले 5 वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपण गेलो आणि लोकांनी फक्त पारंपरिक शेतीवरती अवलंबून न राहता आधुनिक तंत्रज्ञान असेल त्याच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसाय केले, ज्याला अनुदानाची हमीभावाची गरज नाही आणि ज्याची विक्री अतिशय सहजपणे होते आणि भावही खूप छान भेटतो आणि हमखास नफा असतो, पण ते त्याचा अभ्यास केल्याशिवाय ते शक्य नाही. उदाहरणतः शेळीपालन आहे, कुक्कुटपालन आहे, मत्स्यपालन आहे, बांबू लागवड, हे सर्व व्यवसाय अगोदरही लोक करत होते पण त्यातून त्यांना म्हणावा तसा पैसा मिळत नव्हता आणि त्यामुळे खूप जण स्थलांतरित होत होते मुंबई पुण्यामध्ये शहरांमध्ये आणि गावच्या गावं ऊस पडत होते. पण खरी श्रीमंती या त्या मातीतच आहेत, फक्त थोडा वेळ दिला आणि सिरियसली म्हणजे दुसऱ्याला बरकत भेटते म्हणून आपण ते पीक घेतलं किंवा तो व्यवसाय केला असं नसतं. तर एखादा व्यवसाय जर मला करायचा असेल तर त्याचा मला पुरेपूर अभ्यास केला पाहिजे, बाजारपेठेचं थोडंसं नॉलेज घेतलं पाहिजे आणि त्यानंतर विक्री कौशल्य आत्मसात करून एक प्रगत तंत्रज्ञान म्हणजे संशोधन गेली कित्येक वर्ष कृषी विद्यापीठातून नवनवे सायंटिस्ट लावत असतात त्या गोष्टीचा थोडं, कारण मला त्याच्यात करिअर करायचं आहे, मला त्याच्यातून पैसा कमवायचा आहे, मला माझ्या कुटुंबाला चांगले दिवस दाखवायचे आहेत. मग असे कशा कुठले व्यवसाय आहेत की जे मला छान पद्धतीने करता येईल आणि ज्याला भांडवली देखील कमी लागतं किंवा पारंपरिक व्यवसाय किंवा शेती करूनही आपण करू शकतो. मग त्यावर खूप अभ्यास झाला. मला वाटतं 4 विद्यापीठात आम्ही गेलो, काही विद्यापीठांशी आम्ही अधिकृत करारही केले आणि मग शेतकऱ्यांना त्यांच्या त्या कृषी विद्यापीठात घेऊन जाणं, त्यांना प्रशिक्षण देणं, अशा जवळजवळ 1500च्या वरती आम्ही कार्यशाळा केल्या आणि आज खूप बोलतो ना एक अभिमान वाटतो त्या शिलेदारांचा. जवळजवळ 200,000 लोकांनी त्यातून प्रशिक्षण घेतलं आणि असंख्य लोकांनी आपले व्यवसाय यशस्वी केले देखील. आणि हे सर्व झाल्यानंतर, कारण तेव्हा कोणाला विश्वास बसत नव्हता की 8-10 हजाराच्या भांडवलामध्ये तुम्ही 1,00,000 रुपये देणारी बांबू शेती यशस्वीपणे करू शकता, एक 25-30 हजार रुपयाच्या भांडवलातून तुम्ही यशस्वी शेळीपालन करू शकता किंवा एक 5-10 हजाराच्या जुजबी भांडवलात तुम्ही कुक्कुटपालनातून 1,00,000 रुपये कमवू शकता. पण हे प्रत्यक्ष दाखवलं गेलं आणि असं कसं होतं, आजचा जमाना असा आहे की बाप दाखवणं आहे तर श्राद्ध काय. आणि मग ह्या लोकांना ज्या ज्या लोकांनी केलं आहे त्यांच्या फार्मवर नेणं, त्यातले बारकावे उलगडून दाखवणं, त्यातली आव्हानं नेमकी काय ती सांगणं आणि असा प्रवास सुरू होता. आणि पण एका ठिकाणी आल्यावर थोडंसं वाटलं की नाही, ह्या मालाला आपल्याला जर एक हक्काची बाजारपेठ देता आली तर बरं. आणि मग त्यातून सुवर्ण कोकण फूड मॉल ही संकल्पना आली. सुरुवातीला आमचा फक्त एक हे होता मनामध्ये विचार की शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ द्यावी, पण ती देता देता शहरातले जी मुलं होती, तरुण होती, मुली होत्या, गृहिणी होती, त्यांना एवढा मोठ्या प्रमाणात रोजगार भेटेल याचा कधी आम्ही विचारही केला नव्हता. आजच्या डेटला संदीपसारखे जवळजवळ 65 वरती फूड मॉल आहेत जे दुकानाच्या माध्यमातून व्यवसाय करतात आणि जवळजवळ 60-70 महिला पुरुष आहेत जे नोकरी धंदा करून स्वयंभूच्या माध्यमातून हा व्यवसाय करतात. आणि या सर्वांचा जर तुम्ही महिन्याचा टर्नओव्हर बघितला तर तो 1 करोडच्या वर आहे. म्हणजे एवढं प्रचंड यश आहे आणि खूप कौतुक करावं लागतं जे शिलेदारांचं दर आहे पण लोकांचं सुद्धा. लोकांनी या चळवळीला उदंड पाठिंबा दिला. म्हणजे
प्रत्येक विभागामध्ये कुठे फूड मॉल आहेत याची लोक आपुलकीने चौकशी करतात आणि त्यातला जो दर्जा होता मालाचा, उत्पादनं जी होती ती उत्पादनं अशी होती की कधीतरी ही गावखेड्यामध्ये भेटायचे, पण आता ती दुर्लभ होत गेली आणि मग ती सर्व उत्पादनं जी एका गृहिणीला रोजच्या जीवनात लागतात ती पारंपरिक पद्धतीने बनवलेली, कुठलंही केमिकल रसायन किंवा कुठल्याही प्रेस्टिसाइड गोष्टी न वापरता अतिशय अस्सल आणि दर्जेदार उत्पादनं लोकांना उपलब्ध होत गेली आणि पाहता पाहता आम्हालाही अपेक्षा नव्हती एवढं प्रचंड यश या फूड मॉलच्या चळवळीला. अगदी खरं तर सुवर्ण कोकणच्या माध्यमातून अनेक आपले असे शिलेदार आहेत की त्यांची एक व्यावसायिकतेची किंवा उद्योजकतेची एक वेगळी यशाची कहाणी आहे, पण त्याचबरोबर त्यांची स्वतःची एक वेगळी कहाणी आहे की त्यांनी सुवर्ण कोकणकडे का वळले. संदीपजी, मला आपल्याला विचारायचं आहे, आपण एका प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करत होतात आणि ही नोकरी आपण सोडलीत आणि नंतर आपण फूड मॉल केला, पण या मधल्या दरम्यान बरंच काही घडलं, नेमकं काय काय झालं? नाही, साधारणतः 2017 मार्चला मला पॅरालिसिस अटॅक झाला आणि ऑन दी स्पॉट म्हणजे मी खाली पडलो. त्याच्यातून मी कव्हर झालो 4 महिन्यामध्ये. परत मी आता तो जो प्रायव्हेट जॉब होता तो मी कंटिन्यू केला, पण पहिला जो माझा फिटनेस होता तो त्यानंतर नव्हता. फिजिकली मी अनफिट होतो, म्हणजे दिसायला नव्हतं, बाहेरून दिसत नव्हतं, पण आतून मी अनफिट होतो. तरी पण माझ्या ऑफिसच्या सिनियर लोकांनी मला सांभाळून घेतलं, पण डोक्यामध्ये कीडासारखा वळवळत होता की काहीतरी स्वतःच करावं लागेल, हे मला लाईफ टाईम नाही करू शकत. लाईफ टाईम याचा अर्थ 50-55 वयापर्यंत नाही करू शकत. आणि दरम्यान सुवर्ण कोकणचे हे तुमच्या चॅनलवरचे कार्यक्रम मी बघत होतो, त्यांचं फेसबुकचं पेज आहे ते मी रीड करत होतो, युट्यूबवरती तुमचे व्हिडिओ यांचे सुवर्ण कोकणचे व्हिडिओ ते मी बघत होतो आणि एक मनामध्ये काहीतरी होतं की करायचं तर असंच काहीतरी. आणि एक निर्णय घ्यायची वेळ आली, डिसेंबरला मी रिझाईन केलं. त्यानंतर थोडा अभ्यास केला, सुवर्ण कोकण हे माझ्यासमोर होतंच की मला करायचं आहे तर सुवर्ण कोकण. कारण सुवर्ण कोकणचा जो माझा जो अभ्यास होता तो 2 वर्षाचा होता, म्हणजे जास्त नव्हता, पण 2 वर्ष मी ओळखत होतो सुवर्ण कोकणला, लांबून का असेना ओळखत होतो. आणि मग मी सुवर्ण कोकणचं सेमिनार म्हणजे त्यांचं ते कार्यशाळा असते ती अटेंड केली, मग सरांना जाऊन त्यांच्या ऑफिसमध्ये भेटलो आणि डिसिजन घेऊन मी फूड मॉल चालू केलं. ठीक, म्हणजे आता आपल्या सध्या डोंबिवलीमध्ये मला वाटतं फूड मॉल आहे, कसा प्रतिसाद मिळतोय आणि कशी आपली मग याची सुरुवात झालेली आहे? पहिल्या दिवसाचा प्रतिसाद बोलाल तर म्हणजे तो सांगू शकत नाही असा शब्द आहे, भयंकर म्हणजे अप्रतिम. आता पण मला 10:30 पर्यंत चालू ठेवावं लागतं फूड मॉल, कारण लोकांची जी म्हणजे आणि लोक सुवर्ण कोकण हे लोगो बघतात म्हणजे नाव बघतात आणि शोधत येतात. आता अगदी नालासोपारा, विरार आणि इकडे बदलापूर इथपर्यंत माझ्या म्हणजे माझं सोशल नेटवर्किंग म्हणजे माझी जी टीम आहे तर माझे फ्रेंड लोक आहे किंवा रिलेटिव्ह आहे किंवा अजून काही त्यांच्यामार्फत मी पोहोचलो आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे चांगला रिस्पॉन्स आहे. आणि मी अपेक्षा केली नव्हती की असं काही माझ्याकडून होईल आणि ते आज मला मी माझ्या डोळ्यांनी बघतोय की हे सक्सेस होत आहे, चांगल्या प्रकारे सक्सेस होते. अगदी जसं यांनी सांगितली त्यांची ह्या यशाची कहाणी आणि आता खूप चांगला त्यांचा हा फूड मॉल चालला, अगदी पहिल्या दिवसापासून त्याला प्रतिसाद मिळाला. ही जी आखणी असते एखादा फूड मॉल उभा करण्यासाठीची, तर ती नेमकी कशा पद्धतीने आपण कार्यशाळांमध्येच हे सगळं सांगता की त्याच्यासाठी आणखी काही वेगळं करावं लागतं? नाही, पहिली तर गोष्ट ही जी जिद्द असते आजारावर मात करून वरती येणं, कारण पॅरलेस सारखा अटॅक तुम्ही बघितलात की लोक आयुष्यभर मग हतुणला खेळून राहतात, पण ही जी दुर्दम इच्छाशक्ती असते की नाही मला हे पडून राहणार नाही, माझ्या कुटुंबाला सावरणारा मीच आहे आणि मीच आधार आहे, मला हे उभं राहिलं पाहिजे, मला वाटतं हा जज्बा ना तो खूप काही देऊन जातो. आणि सगळी मराठी मुलं खूप वेळा बोलतात की मराठी माणसं उद्योगात नाही घेत, ॲक्च्युली 70% लोक तर उद्योगच करतात, भले तो कृषी उद्योग असो किंवा काही असो, फक्त त्यांना हे जे आधुनिक विक्री कौशल्य आणि बाजारपेठेची जी समज आहे ही जर लक्षात आली तर मला वाटतं प्रत्येकजण हा अतिशय संदीपजींसारखा छान व्यवसाय करू शकेल. फूड मॉलचं वैशिष्ट्य म्हणजे इथे प्रत्येक गोष्ट व्यावसायिक पद्धतीने केली जाते, म्हणजे तुम्हाला जर फूड मॉलची फ्रँचायझी घ्यायची आता खूप जण येतात, कारण अतिशय कमी पैशामध्ये तुम्ही फूड मॉल सुरू करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं उत्पादनही अशी आहेत की प्रत्येकाला ते हवे आहेत, म्हणजे प्रत्येकाला तांदूळ हवे आहेत, गहू आहेत, तेल हवं आहे, तूप हवं आहे, सगळ्या गोष्टी. पण तसं न करता सर्वांना भराभर न देता त्यांच्या सगळ्या गोष्टीची मुलाखत घेत त्यांची सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात, त्यांचा पूर्वानुभव काय, याच्या अगोदर काय करत होते, पुढे त्यांना काय करतात. आणि ज्याचा एक बोलतात ना एक उद्दिष्ट ठरलेलं असतं की नाही मला एनी हाऊ मोठं व्हायचं आहे, माझ्या कुटुंबाला चांगले, अशी लोकं ओळखली जातात आणि मग त्यांना आम्ही बाजूला घेतो, त्यांचे फॉर्म गेल्यानंतर त्यांना वैयक्तिक प्रशिक्षण देतो, त्यांना सगळी बाजारपेठेची गणितं समजावून सांगतो, नेमका लोकांशी अप्रोच कसा करावा, एवढंच नाही तर जागा कशी निवडावी इथून सुरुवात होते. मग त्या जागा दुकान व्यवसायासाठी लागणारे सगळे लायसन्सेस जे सरकारी परवाने असतात ते, त्यानंतर वस्तूची मांडणी कशी करावी, ग्राहकांशी कसं बोलावं, ज्या काही कॉर्पोरेट स्कीम असतात म्हणजे इयरली मेंबरशिप असेल, रिवॉर्ड्स पॉईंट असेल, डिस्काउंट असेल, सगळे बारकाव्यांना शिकवले जातात. आणि त्यात मग जी भर असते तुमच्या
उत्पादनांचे, ते तुम्हाला मग बरोबर यशाच्या शिखरावर नेते. आता जसं हे बोलत सांगत होते की रात्री 10-10:30 वाजेपर्यंत एक मराठी माणसाचं दुकान चालू असणं आणि त्याला नाला सोपारा बदलापूरपासून लोक शोधत शोधत जाणं खूप मोठं यश आहे. आणि ते यश फक्त एक सुवर्ण कोकण किंवा ब्रँड असं नाही तर ही लोक ज्या पद्धतीत मेहनत घेतात, म्हणजे मग इथे संदीपजी बसले आहेत पण पूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत असतं. मी उद्घाटनाच्या दिवशी बघितलं, त्याची पत्नी असेल, पूर्ण कुटुंब. आणि जेव्हा एक कुटुंब एकदा कामाला लागतं ना तेव्हा मग कोणी तुम्हाला अडवू शकत नाही. खरं पण एक व्यवसाय उभारणीसाठी आपण अगदी अथपासून इथपर्यंत सगळी मदत सुवर्ण कोकणच्या माध्यमातून करता आणि ती मला वाटते पुढे सुद्धा आपण त्यांना अपडेट घेत कार्यशाळांमध्ये पुन्हा एकदा सहभागी करून घेत हे तुमचं कार्य चालू आहे. त्यांना दर प्रत्येक 15 दिवसांनी त्यांची ट्रेनिंग असते फक्त फुटबॉल धारकांची, मग त्यांच्या कामगिरीचा आढावा केला जातो, घेतला जातो. उत्पादनांचे वैशिष्ट्य काय, वेगळंपण काय. उदाहरणार्थ आपल्याकडे लाकडी तेलावर बनवलेले घाण्यावरचे तेल असतात, तूप असतं ते देशी गाईचं असतं, जी पीठं असतात मग ते गहू पीठ असेल, मका पीठ असेल, वडे पीठ असेल, घावणे आंबोळे पीठ असेल, ही सगळी पीठं जात्यावरती दळलेली असतात. जेवढे ज्युसेस आहेत मग जांभूळ सरबत असेल, आवळा सरबत असेल, असंख्य ज्युसेस आहेत ते कोल्ड प्रेसमध्ये करून ते आलेले असतात आणि त्यामुळे त्याच्या एक दर्जा त्याची क्वालिटी एक वेगळीच असते. तुम्हाला मी सांगतो सुवर्ण कोकणच्या फुटबॉलमधला कुठलाही प्रोडक्ट घ्या तुम्ही आयुष्यात दुसऱ्या दुकानात जाणार नाही. अगदी ह्याच विषयावर आपण आणखी चर्चा करणार आहोत. वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा झी 24 तास. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे या विशेष कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि सध्या आपल्याबरोबर याविषयी चर्चा करण्यासाठी आहेत सुवर्ण कोकणचे संस्थापक परब सर आणि त्याचबरोबर संदीप वारिक, जे त्यांचे सध्या एक शिलेदार आपल्याबरोबर आहेत आणि त्यांनी फुटबॉलचा व्यवसाय कसा सुरू केला याविषयी आपल्याबरोबर ते चर्चा करतात. संदीपजी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. आपण डोंबिवलीमध्ये हा फुटबॉल सुवर्ण कोकणचा सुरू केला आणि खूप चांगलं यश अगदी पहिल्या दिवसापासून आपल्याला मिळालं. कुटुंबाची साथ कुठल्याही व्यवसायिकासाठी अत्यंत महत्त्वाची असते, थोडंसं त्याविषयी सांगा. कुटुंबाची साथ म्हणजे माझी वाईफ जॉब पोस्ट ऑफिसमध्ये सर्व्हिसला आहे आणि ती संध्याकाळी घरी आल्यानंतर परत ती रात्री 8:30 येते आणि ती 10:30-11 म्हणजे बंद करेपर्यंत असते माझ्याबरोबर. माझी 2 लहान मुलं आहेत, ती पण मला सहकार्य करतात. दुकानामध्ये येऊन कोणाला काय द्यायचं असेल किंवा वर खाली लावायचं असेल, साफसफाई काय करायची असेल, तर बाकी माझी जी फॅमिली आहे म्हणजे भाऊ म्हणा किंवा भाऊजी वगैरे आहेत, हे पण लोकं येतात मला मस्तीसाठी कामावरून घरी जाताना. तिथे एक तासभर थांबून अर्धा तास थांबून ती लोकं मला मदत करत असतात. कारण त्या लोकांच्या मनशिवाय मी काय करू शकत नव्हतो, कारण तसं म्हटलं तर मी फिजिकली अनफिट आहे. त्यामुळे त्या लोकांची मला सहकार्य पहिल्यापासून लाभलं आहे, आता पण आहे. आणि विशेष कौतुक म्हणजे वाईफचं, कारण ती ड्युटी करून पोस्ट ऑफिसमध्ये असून पण ती घरी जाऊन सगळं घरातलं सांभाळून परत माझ्याबरोबर येते आणि शेवट अगदी 10:30 माझ्याबरोबर थांबते. परत घरी जाऊन बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात. अगदी खरं आहे. आपल्या फुटबॉलमध्ये सुवर्ण कोकणच्या कुठल्या प्रॉडक्ट्सला जास्त ग्राहकांची पसंती आहे आणि एकंदरीतच काय नेमका प्रतिसाद ग्राहकांचा कसा असतो? आता मला जो अनुभव आहे तो मसाल्यांचा आहे, खूप दर्जेदार मसाले आहेत. आणि जी लोकं माझ्याकडून घेऊन गेली, म्हणजे सुरुवातीला काही लोक एक टेस्टसाठी म्हणून छोटं पॅकेट घेऊन गेली, त्या लोकांची आज मला ऑर्डर येत आहेत. 2 किलो, 4 किलो, 5 किलो अशा लोकांची ऑर्डर येत आहेत. सुक्या मच्छीचं मी सुरुवातीला ठेवली नव्हती सुकी मच्छी, तर त्या लोकांनी ते बोर्डवरती बघून त्यांची मागणी वाढली. पर्याने त्यानंतर मी 4 दिवसांनी सुकी मच्छी मागवली. आता सुकी मच्छी पण माझ्याकडची संपली, म्हणजे अजून आहे तो ऑर्डर पण जी पहिला लॉट नेला तो संपला काय. आणि बाकी म्हणजे प्रत्येक प्रोडक्ट चांगलं आहे. आंबोडीचं पीठ आहे, गावणे पीठ आहे, या प्रत्येक प्रोडक्टमध्ये दर्जा लोकांनी परत येतात माझ्याकडे न्यायला, म्हणजे संपल्यानंतर परत येतात. ठीक, दर्जेदार प्रोडक्ट असणं आपल्या फुडमॉलमध्ये हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच मला वाटतं हाच प्रतिसाद नेहमी ग्राहकांचा मिळत असतो याच गोष्टीवर आधारित. तेव्हा आपण ही दर्जेदार प्रोडक्ट निवडण्याचं काम हे खूपच महत्त्वाचं आहे, तेव्हा यासाठी सुद्धा आपली काही चाळणी असते का आणि एकंदरीतच मग हे कामकाज कसं चालतं? नक्की, कारण दर्जेदार प्रोडक्ट जेव्हा तुम्हाला आणायचे असतात तेव्हा खूप काळजी घ्यावी लागते. फुडमॉल सुरू होऊन आता 1 वर्ष होत आलं पण वेज प्रोडक्ट जे आहे ते सुरू व्हायला 6 महिने लागले. कारण कसं प्रोडक्ट खूप असतात पण ते सुरुवातीला देतात नंतर दर्जा घसरतो. आम्हाला स्वतःचं प्रोडक्शन चालू करायचं होतं आणि त्यासाठी आम्ही कुडाळला माड्याच्या वाड्याचे इथे आमचं युनिट चालू केलं, त्यामुळे प्रत्येक गोष्ट आपल्या नजरेखालून होते. ती सुरुवातीला टेस्टिंगला दिली जाते, नंतर मग त्यातले जे इन्ग्रेडियंट असतात ते फिक्स केले जातात, मग ती लॅब टेस्टिंगला जाते आणि ते सर्टिफिकेशन आल्यानंतर ते प्रोडक्ट लॉन्च केले जातात. त्यामुळे क्वालिटीमध्ये कधीच कमी जास्तपणा किंवा खालीवर होत नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं की लोकांना अजून एक सांगणं आहे की
नुसती क्वालिटी असून चालत नाही. तुमच्याकडे सोनं आहे पण तुम्ही ते लोकांना सांगू शकलात नाही ना, तर मग तेही विकलं जाणार नाही. त्यामुळे हे जे सांगणं हा जो प्रकार आहे, ही जी स्किल आहे विक्री कौशल्य, ते आत्मसात करणं प्रत्येकाला गरजेचं आहे. आणि लोक तुमच्यापर्यंत येतील ह्याची वाट पाहू नका, आपल्याला लोकांपर्यंत कसं पोहोचेल. आणि म्हणून जे 15 दिवसानंतर जे आमचं ट्रेनिंग असतं फुटबॉल धारकासाठी फक्त, त्याच्यामध्ये हे सगळे बारकावे शिकवले जातात की कसा लोकांना अप्रोच करायचा, कसा त्यांच्यासमोर तुमच्या प्रोडक्टची मांडणी करायची, तुमचं वेगळेपण. आणि हे सगळं प्रामाणिक असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही तिथल्या त्या लोकांनाही सांगू शकता की तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करा, गुगलवर जा, इथे जा. आणि त्याचा फायदा असा होतो की जेव्हा तुम्ही ऑथेंटिकली एखादा बिझनेस करता तेव्हा लोकांना तुमच्यातली कळकळ समजते की नाही, ह्यांना नुसता व्यवसाय नाही करायचा तर ह्यांना लोकही जोडायचे आहेत. कारण जोपर्यंत ग्राहक समाधानी होत नाही ना, तोपर्यंत तुम्ही काही सोनं जरी ठेवलं तर त्याला अर्थ नाही. आणि म्हणून आमचा जास्त करून जो जोर असतो सगळ्या ट्रेनिंगमध्ये की ग्राहकांना कसं समाधानी करता येईल, त्यांना जास्तीत जास्त चांगले आणि दर्जेदार प्रोडक्ट. आम्ही जर आमचे काही फूड मॉलमध्ये चिकन विक्री होते त्यातला नफा प्रचंड आहे, पण आजपर्यंत एवढा प्रचंड नफा असून सुद्धा ज्या अवस्थेमध्ये चिकन पोल्ट्री व्यवसाय होता, तुम्ही जर बघितलं मुंबई किंवा सगळं संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय गलिच्छ पिंजरे, कुठेतरी ते पिसं पडलेली असतात, रक्त पडलं आणि एवढी दुर्गंधी असते. आणि अशा याच्यात त्या जखमी कोंबड्या, अक्षरशः रोगग्रस्त कोंबड्या लोकांना खायची वेळ असायची, पण पर्याय नव्हता म्हणून लोक जात होते. पण आज जर तुम्ही मुंबईतले आमचे सगळी मुंबई किंवा बाहेरची आमची सगळी दुकानं बघितलात आणि तिकडच्या कोंबड्या, कोंबड्यांचे पिंजरे, आणि पहिली वेळ मला वाटतं 70 वर्षानंतर कोंबड्या कापण्यासाठी अत्याधुनिक मशिनरीचा वापर, कारण लोकांना जे द्यायचं आहे ते हायजेनिक असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे, आणि लोकांना ते पाहूनच समाधान झालं पाहिजे यावर आपला कल असतो. आणि त्यामुळे तुम्ही जर बघितलात आमच्या सुवर्ण कोकण फूड मॉलच्या दुकानातल्या कोंबड्या संपल्यानंतर दुसऱ्या दुकानातल्या कोंबड्यांची विक्री सुरू होते. दर्जा हा राखणं हीच खरं तर महत्वाचा भाग आहे आणि तीच मला वाटते ओळख सुद्धा सुवर्ण कोकणच्या फूड मॉलमधल्या वस्तूंची आहे. पुढच्या प्रश्नाकडे मला जायचं आहे, कारण बरेच प्रेक्षक खरं तर आपल्या कार्यशाळांची वाट पाहत असतात, जो सुवर्ण कोकणचा एक महत्वाचा अविभाज्य भाग आहे, तर काय नेमकं पुढचं नियोजन? नक्की, मला वाटतं आता मुंबईमध्ये एक विशेष कार्यशाळा आहे रविवारी, पण ते सिलेक्टेड लोकांसाठी, त्यासाठी नाव नोंदणी करू नका. कारण जे मोफत कार्यशाळेत येतात त्यातले ज्यांना सिरियसली तो व्यवसाय करायचा असतो, कारण 8 जसं मी मगाशी बोललो की 8,000 खर्चामध्ये भांडवला तुम्ही बांबू लागवड करता, त्यासाठी कुठलीही हवामान, कुठलीही जमीन लागते, पाणी पावसाच्या पाण्यावर जगतं, कुठलं खत व्यवस्थापन नको. पण दर वर्षाला तुम्हाला 1,00,000 रुपये पुढची 40-50 वर्ष द्यायची क्षमता त्या पिकामध्ये. त्यानंतर तुमची हळद लागवड झाली किंवा मशरूम लागवड असेल, शेळीपालन असेल, शेळीपालन सगळेच करतात पण व्यावसायिक पद्धतीने अतिशय कमी, म्हणजे 10 शेळ्या 1 बोकडातून सुद्धा तुम्ही 1,00,000 रुपये कसे कमवायचे, त्याची नेमकी शास्त्रीय गणितं काय आहेत हे समजून घ्यायचं असतं. कुक्कुटपालन असेल, कुक्कुटपालनापद्धतीने वेगवेगळे विषय आहेत, हेचरी व्यवस्थापन असेल, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग असेल, अंड्यांच्या कोंबड्या असतील, मांसाच्या कोंबड्या असतील, त्यांचं खाद्य व्यवस्थापन असेल. सो शेती, शेतीपूरक व्यवसायाच्या ज्या कार्यशाळा असतात त्या मला वाटतं आता 6 तारखेला मुंबईमध्ये असेल, त्यानंतर 14 तारखेला पुण्यामध्ये असेल, आणि नंतर 21 तारखेला ह्याला नाशिकमध्ये. सो असा कार्यशाळा सुरुवातीला खूप, म्हणजे महिन्यातून 14 ते 15 कार्यशाळा असायच्या, पण जसा जसा फुटबॉलचा व्याप वाढला आणि इतरही जबाबदाऱ्या आल्या त्यामुळे आता प्रेक्षकांची माफी मागावीच लागते की त्या कार्यशाळा फक्त आपल्याला मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये ठेवाव्या लागतात. पण ह्या कार्यशाळेत यायच्या अगोदर लोकांना फक्त एवढंच सांगणं आहे की तुम्ही सुवर्ण कोकणचं जे फेसबुक पेज आहे, यूट्यूब आहे, त्यावर पहिले बेसिक माहिती घ्या, समजून घ्या, त्यातला नफा जसा गॅरंटेड आहे, हमखास आहे, तसं त्यातले काही आव्हानंही आहे, आणि ती आव्हानं कशी पेलायची हे जर शिकायची तयारी असेल तर तुम्ही त्या कार्यशाळेत या, तुमचं स्वागत आहे. अगदी, या कार्यशाळांविषयी निश्चितच लोकांमध्ये खूप उत्सुकता असते आणि त्यामुळे तुमच्या आवाहनाला प्रतिसाद तर लोक देतीलच. मात्र फुडमॉलच्या संदर्भात मला आपल्याला एक जाता जाता प्रश्न विचारायचा आहे. ज्यांना फुडमॉल संदर्भात काही इन्क्वायरी करायची असेल किंवा सुरू करायचं असेल तर त्यांच्यासाठी आपण आणखी काय आत्ता सांगू शकतो? नाही, मुंबईमध्ये फुडमॉल आमचं उद्दिष्ट होतं की 100 फुडमॉल करायचे, ऑलरेडी 70 आसपास झाले, मला वाटतं 20-25 फुडमॉल फक्त असतील, त्यानंतर आम्ही नवीन फुडमॉल बंद करतोय. पण स्वयंभू फूड मॉल म्हणजे अतिशय कमी भांडवलात आणि नोकरीधंदा करून ज्यांना दिवसातला 1 किंवा 2 तास देता येतील अशा लोकांसाठी जी स्वयंभू फूड मॉल योजना आहे त्याच्यातही खूप छान काम लोक करतात. म्हणजे तुम्हाला सांगतो काही महिलांचं 2-2 तास काम करून सुद्धा महिन्याचं उत्पन्न 30,000 ते 40,000 आहे. दुकानदारांना जे दुकान टाकून करतायत त्यांच्यासाठी तर हट्ट असतो की त्यांचं मिनिमम इन्कम हे महिन्याला 1,00,000 रुपयाच्या खाली असता कामा नये आणि त्यासाठी 1 वर्षाचा पिरियड त्यांना दिलेला असतो. आणि त्या वर्षभराचं नियोजन कसं असतं, कशा पद्धतीत टप्प्याटप्प्याने आपल्याला व्यवसाय वाढवायचा हे सगळं प्रशिक्षण असतं. इथे एखाद्याला फ्रँचायझी देणं हा उद्दिष्ट नाही, तर जास्तीत जास्त आपले मराठी माणसं या उद्योग व्यवसायात येणं
आणि ह्या बाजारपेठेवर त्यांचं वर्चस्व असावं हे उद्दिष्ट सुवर्ण कोकण. अगदी खूप. आणि हे उद्दिष्ट जे आपलं आहे ते निश्चितच साध्य होत आहे. आपण त्या मार्गावर अगदी यशस्वीरित्या वाटचाल करतो आहोत. तर आज आपण इथे आलात आणि खूप छान हे सगळं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. आणि यानंतर आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे.